ललित पाटील ज्या पद्धतीनं त्या ससूनमध्ये वावरत होता त्यामुळे संजीव शामराव ठाकूर यांचा पूर्णपणे त्याला वरद असता आणि ललित पाटील रोज त्यांना पैसे देत होता त्याच्यामुळे ललित पाटील इतक्या दिवस त्या ठिकाणी उपचार घेत होते ते आता सिद्ध होत आले. मी ज्या वेळेला ससूनमध्ये ललित पाटील पळून गेल्यानंतर गेलो होतो त्याला मी संजीव ठाकूरांना त्याचे सगळे डॉक्युमेंट मागवले होते रजिस्टर मागवलं होतं पण त्यांनी काही रजिस्टर दिलं नाही लपवाछपी करत होते. याचाच अर्थ की संजीव शामराव ठाकूर त्याला पाठीशी घालत होते. त्या रजिस्टरमध्ये संजीव शामराव ठाकूरांचं उपचार घेताना डॉक्टर म्हणून नाव आहे. डीन कधी उपचार करत नाही डीन फक्त त्याच्यावर देखरेख करत असतो सगळ्या सिस्टीमवर पण संजीव शामराव ठाकूरांच्या नावावर तो पेशंट त्या ठिकाणी 9 महिने कार्यरत होता आणि कार्यरत असताना त्याला पूर्णपणे 45 सेवा देण्याचं काम संजीव शामराव ठाकूरांनी केलं. मी पहिले दिवसात म्हणलो की संजीव ठाकूरांवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि संजीव ठाकूरांवर गुन्हा दाखल केला तर ह्या तपासाला गती मिळेल. आज ज्या पद्धतीनं ललित पाटील ससून हॉस्पिटलमधनं पळून गेलाय आणि पळून जाताना तो कुठलाही पेशंट असं त्याच्यामध्ये कुठलंच चित्र दिसलं नाही. तो पुण्याला गेला पुण्यावरनं नाशिकला गेला धुळ्याला गेला नागपूरला गेला गुजरातला गेला आणि मद्रासला सापडला. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात मोठा ड्रामा त्यांनी केला आणि ड्रामेमध्येच पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये ललित पाटील होता आणि आदल्या दिवशीच गृहमंत्र्यांनी सांगितलं की तो सापडेल आणि दुसऱ्या दिवशी तो सापडला. म्हणजे याचा अर्थ की तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो मद्रासमध्ये स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालेला. पोलिसांनी काय त्याला पकडलं बिकडलं नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा घेणारे अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील आणि अनेक डॉक्टर्स असतील आणि परवाच त्याच्यामध्ये रोजीच्या संस्था चालकाला अटक केलेली. म्हणजे ही सगळी लोक त्याला 45 सेवा देत होती. ससूनमध्ये 9 महिने अंमली पदार्थ विकण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ की त्यांनी पूर्णपणे यांना पैसे देऊन यांच्याकडनं कामं करून घेतली होती आणि ह्याला सर्वस्वी ह्या सगळ्या कटामध्ये संजीव शामराव ठाकूरने 9 महिने ठेवून त्याच्यावर कुठल्याही बोगस पद्धतीनं त्याला उपचार विचार काय नाही बोगस पद्धतीने त्याला ठेवला आणि त्याच्यावर उपचार केला. करोडो रुपयाची माया संजीव शामराव ठाकूरने केलेली तर त्यांच्याकडे कारवाई केली पाहिजे. पहिल्या दिवसापासून मागणी आजही मागणी आजच तुमच्या सर्वांच्या हातामध्ये रजिस्टरच्या प्रती पडलेल्या आहेत आणि ह्या प्रतीवर सिद्ध होतं की ठाकूर आहेत दोषी.